नमस्ते, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये मी स्वागत करतो सर्वांचं. आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेस सर, आपल्या आवडता युट्यूब चॅनल मी आपला मित्र हरदेस सर सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तुम्ही थंबनेल पाहिलाच असेल मित्रांनो, तुम्हाला आता या ठिकाणी पोस्टर मध्ये दिसत आहे मित्रांनो. पोलीस भरती गेले 5 महिन्यापासून सुरू असणारी पोलीस भरती आता अंतिम टप्प्यात आलेली. जवळजवळ सगळे निकाल या ठिकाणी लागलेले, एसआरपीएफचा पेपर सोडता सगळे निकाल जवळजवळ लागलेले आहेत आणि एसआरपीएफचे सुद्धा पेपर आता या ठिकाणी लवकर होणारच आहे. त्याच्यामुळे एसआरपीएफ कुसळगावचं सुद्धा पेपर लवकर होऊन जाईल आणि तेवढं झाल्यानंतर एसआरपीएफचे पण पेपर होऊन जातील. ओके, मुंबई पोलीसचा पण पेपर झाला, निकाल पण लागला, त्याच्या संदर्भात थोडे संभ्रम आहेत, परंतु ते बी 2-4 दिवसात प्रश्न सुटून जातील, त्याबद्दल बी काही शंका नाही मित्रांनो. मला तुम्हाला एक सांगायचं का, ज्या विद्यार्थ्यांचं काम झालं नाही ते खूप नैराश्यामध्ये मित्रांनो. प्रत्येक जणाकडे अजून भरपूर वय आहे, वेळ आहे, तर तुम्ही त्यामधून पण तयारी करू शकता. अजून परत नव्याने पोलीस भरतीची तयारी करू शकता. वनरक्षक भरती, तलाठी भरती, दारूबंदी पोलीस आहे आणि या महिन्यामध्ये कोणकोणत्या जाहिरात येऊ शकतात या संदर्भातला हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. म्हणजे सर्वच आपले जिल्हा परिषद तलाठी भरती वगैरे मुलींनी ज्या तयारी करतात त्यांच्यासाठी महत्वाचा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो. जिल्हा परिषद भरती लवकरच सुरू होणार आहे, कारण का जिल्हा परिषदेचं पूर्णपणे नोटीस, टेंडर, बेंडर, जे काय कोणत्या कंपन्यांना दिलं काय वगैरे सगळं आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या का, इथून पुढे ज्या एक्झाम होणार आहे त्या सगळ्या एक्झाम आहे, ऑनलाईन एक्झाम होणार आहेत, ऑफलाईन एक्झाम होणार नाहीत. आणि लक्षामध्ये इथून पुढे कोणत्या एक्झाम ह्या ऑफलाईन होणार नाहीत, सर्वच्या सर्व एक्झाम ह्या इथून पुढल्या ऑनलाईन होणार आहेत, हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. इथून पुढच्या सर्व एक्झाम ह्या ऑनलाईन होणार आहेत, इथून पुढे कोणतीही एक्झाम ऑनलाईन ऑफलाईन होणार नाही, हे काळजी घ्या. आणि तुमचं 1000 रुपये आणि 900 रुपये या दोनच दरम्यान चलन असणार आहे. आता तुम्ही पाहू शकता आयुष मंत्रालयाचं जे उच्च तंत्र शिक्षण वैद्यकीय शिक्षणाच्या पण जागा सुटलेल्या आहेत, त्याचबरोबर एफटीआय मध्ये पण बऱ्याच ठिकाणी जागा सुटल्या आहेत मित्रांनो. आता भरपूर ठिकाणी जागा सुटतात, तुम्ही फक्त त्या जागेवरती लक्ष देत जा, कारण की तुमचा तुम्ही सध्या अभ्यासामध्ये फक्त एकच विषय ऍडव्हान्स असतो, तो म्हणजे इंग्लिश विषय ऍडव्हान्स असतो. तुमचे जर 3 विषयावरती चांगले कमांड असतात तर इंग्लिश विषय तुम्ही स्किप, म्हणजे थोडासा कमी मार्क आले तरी अडचण नाही. आता ह्या महिन्यात कोणकोणत्या जाहिराती येऊ शकतात पहा. ह्या महिन्याच्या जाहिराती येणार आहेत, त्या महिन्या जाहिरातीबद्दल आपण आता थोडक्यात या ठिकाणी चर्चा करणार आहेत का या महिन्यामध्ये कोणकोणत्या जाहिराती आपल्याला समोर आहेत आणि येऊ शकतात. त्याचबरोबर नवीन पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी, आता भरपूर नवीन ऍडमिशन होतात, नुकतंच 12वी पास झालेले असतील किंवा काही असे विद्यार्थी आहेत का ज्यांनी 2021 मध्ये आताची पोलीस भरती दिलेली, मात्र ते 1-4 महिन्यापूर्वी अकॅडमीत आले होते, का जे नवीन मुले ते पण आता पुन्हा नव्याने तयारी करतात, त्यांना सुद्धा नवीन तयारी करण्यासाठी पुन्हा जाहिरात येऊ शकते. मात्र आता नव्याने नवीन पोलीस भरतीची जाहिरात कधी येईल किंवा किती वेळ गेली हे सांगू शकत नाही. आली तर डिसेंबरला येईल, नाही आली तर इलेक्शन झाल्यानंतर पण येऊ शकते. आणि लक्षामध्ये माझ्या मात्र आता लवकर नाही, कारण का जाहिरात पण खूप मोठी काढली होती. मात्र आता बाकीच्या जाहिराती सगळ्यांना जिल्हा परिषदेची लवकर, म्हणजे ह्या महिन्यात, ह्या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यामध्ये जिल्हा परिषदेची जाहिरात सुटेल. त्याचबरोबर वनरक्षक आणि तलाठ्याची सुद्धा जाहिरात, जर वन महसूल आणि वन विभाग, जर तलाठ्याची जाहिरात आली तर वन विभागाची सुद्धा जाहिरात त्याचबरोबर लगेच येणार आहे. एक्साईज पोलीस म्हणजे दारूबंदी पोलीस शिपाई ही सुद्धा जाहिरात मित्रांनो बरेच दिवस झाले भरलेली नाही, 2013 साली जाहिरात आली, त्याच्यानंतर जाहिरात आली नाही. आणि स्वतः उत्पादन शुल्क मंत्र्याने सांगितलेलं आहे का आम्ही जागा भरणार आहे 600-700, त्याच्यामुळे त्याची सुद्धा जाहिरात न सांगता औचित क्षणी कोणत्याही क्षणी जाहिरात येऊ शकते. त्याच्यामुळे मित्रांनो अभ्यास चालू ठेवा, मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला आता या ठिकाणी संधी आहे. तर आता मित्रांनो आपण पाहू या मंथ मध्ये आपल्याला किती जाहिरातींना सामोरे जावं लागेल. पहा विद्यार्थी मित्रांनो, मे चालू आहे, आता मे, जून, जुलै आणि ऑगस्ट. कालच तुम्ही स्टेटमेंट पाहिलं असेल मुख्यमंत्र्यांचं का, 75,000 काय 75,000 पदे या ठिकाणी काय करणार ते भरणार आहेत, सॉरी 75,000 पदे भरणार आहे. त्याच्यामध्ये सगळ्याच पदांचा समावेश आहे. आणि लक्षामध्ये स्वतः मुख्यमंत्री हे ट्विट के, म्हणजे स्वतः मुख्यमंत्र्यांनी मीडिया समोर सांगितलेले आणि त्याची प्रक्रिया पण सुरू आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं मोठी जाहिरात म्हणजे जिल्हा परिषद का या ठिकाणी जिल्हा परिषदेची मोठी जाहिरात, येत्या 2 आठवड्यामध्ये जिल्हा परिषदेची जाहिरातीची ऍडव्हर्टाईज पडू शकते किंवा जाहिरात येऊ शकते जिल्हा परिषदेची. त्याचबरोबर जिल्हा परिषदेनंतर मित्रांनो आपली सर्वांची आवडीची म्हणजे वनरक्षक भरती, ही वनरक्षक भरती 2019 फक्त 900 जागांसाठी झाली होती, 2019 900 जागांसाठी झाली होती मित्रांनो. मात्र आता 2023 ती जाहिरात 3-4 हजार जागांसाठी ती जाहिरात होऊ शकते. लक्षात ठेवा 3-4 हजार पदांची मोठी वनरक्षक भरती होऊ शकते. आणि वनरक्षक भरती संदर्भातला अभ्यासक्रम, ग्राउंड, मैदानी चाचणी, संपूर्ण मार्गदर्शन पण व्हिडिओ मी आपल्या युट्यूबला टाकलेला आहे, 1-1.5 महिन्यापूर्वी तुम्ही जाऊन पाहू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो जे दारूबंदी पोलीस का, भरपूर जण याच्याविषयी चौकशी विचारत करा, आता दारूबंदी पोलीस
ही जी दारूबंदी पोलीस आहे मित्रांनो याची सुद्धा जाहिरात लवकरच या ठिकाणी दारूबंदी पोलीसची सुद्धा जाहिरात लवकरच पब्लिश होण्याची शक्यता आहे। मात्र दारूबंदीची जाहिरात थोडीशी उशिराई पब्लिश होऊ शकते आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की 15 ऑगस्ट काय सांगितलं स्वतः मुख्यमंत्र्यांनी की 15 ऑगस्ट एक मिनिट हा स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे का 15 ऑगस्ट 2023 च्या आत म्हणजे आज मे जून जुलै ऑगस्ट तीन महिन्याच्या आत ओके तीन महिन्याच्या आत 75,000 पदांची जी भरती आहे 75,000 पदे भरणे हे जे आहे ही प्रक्रिया आम्हाला पूर्ण करायची आणि ती प्रक्रिया सुरू पण झालेली आहे। त्यामध्ये गृह विभागाने आपले 18,000 जागा सुद्धा भरलेल्या आहे। त्यानंतर कंबाईन गृह विभागाच्या 400 जागा पण आलेल्या आहेत म्हणजे असे जवळजवळ 18 ते 19,000 जागा गृह विभागाने भरलेल्या आहेत। आणि मित्रांनो त्यांचं असं म्हणणं आहे की 15 ऑगस्ट पर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण नाही होणार, मात्र 15 ऑगस्टच्या आत सर्व जाहिराती जेवढ्या जेवढ्या डिपार्टमेंट मध्ये आहे त्या सर्व जाहिराती ह्या 15 ऑगस्टच्या आत येणार आहे। लक्षात, नवीन विद्यार्थी जर असतील नवीन तयारी करणार आहे त्यांनी हा आपला मोबाईल नंबर याच्यावरती मला SMS करा, व्हॉट्सअपला SMS करा जेणेकरून तुम्ही याच्यामध्ये कॉन्टॅक्ट मध्ये राहाल। व्हॉट्सअप हा ओनली व्हॉट्सअप नो कॉल ओनली व्हॉट्सअप ओके। तर स्वतः गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे का 15 ऑगस्ट 2023 च्या आत 75,000 पदांच्या सगळ्या जाहिराती येऊन जाणार आहे। टोटल सर्वच्या सर्व जाहिराती येणार आहेत आणि त्यानंतर त्या जाहिराती आल्यानंतर आम्ही सगळे फॉर्म भरून घेणार आहोत आणि मग त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने ती भरती म्हणजे त्याच्यानंतर त्याची लेखी असन, निकाल असन, अंतिम यादी असन, प्रत्यक्ष यादी असन, कागदपत्र तपासणी असन आणि जॉईनिंग असन, याला जास्त कालावधी जाऊ शकतो असं त्यांनी सांगितलंय। त्याच्यामुळे ते बोललेत की याला जास्त कालावधी जात असल्यामुळं किंवा याला जास्त कालावधी लागणार असल्यामुळं की आपण उशीर होऊ शकतो, मात्र जाहिराती ह्या 15 ऑगस्टच्या आधीच सगळ्या जाहिराती येणार आहे। 75,000 पदांच्या ज्या जाहिराती आहेत त्या 15 ऑगस्टच्या आधीच येणार आहेत असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी काय केलेले सांगितलेले। त्याच्यामुळे मित्रांनो कुठल्याही प्रकारे नाराज न होता काही न करता सर्वच्या सर्व जाहिराती येणार आहेत, काळजी करू नका। जलसंपदा विभाग असन, पाटबंधारे विभाग असन, महसूल विभाग असन, वन विभाग असन, गृह विभाग असन, ग्रामीण विकास विभाग असन, ग्राम विकास विभाग असन म्हणजे जिल्हा परिषद भरती असन, ह्या सगळ्या जाहिराती ह्या मे आणि जून मेतच गेल्यात, आता जून आणि जुलै ह्या दोन महिन्यामध्ये तुम्हाला भरपूर जाहिराती येणार मित्रांनो। तशा प्रकारची परिपत्रक सुद्धा शासनाने आलेली आहेत, सरकारने तशी परिपत्रक पण काढलेली आहेत आणि त्यानुसार जाहिराती सुद्धा टप्प्याटप्प्यामध्ये आता जाहिराती सुद्धा येणार आहे। कदाचित ह्या किंवा पुढच्या ह्या 2 आठवड्यातच जिल्हा परिषदेची जाहिरात येऊ शकते, वन विभागाचे अजून 2 आठवड्याने आणि त्याच्यानंतर अजून 2 आठवड्याने फार तर एक्साईज पोलीस शिपाई दारूबंदी पोलीसची पण जाहिरात येऊ शकते। जाहिरात आल्यानंतर अभ्यासाला लागणारा विद्यार्थी कधीच मित्रांनो पोलीस होत नाही, तुम्हाला पण माहिती आहे जाहिरातीनंतर। त्याच्यामुळे मित्रांनो जाहिरात येऊन गेल्यानंतर अभ्यासाला लागणं त्यासाठी महत्वाचं नाही, तर आत्ताच अभ्यासाला लागा मित्रांनो, अभ्यासाला सुरुवात करा। आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आपला युट्यूब चॅनल तुमच्यासोबत सदैव आहेच हे तुम्हाला पण माहिती आहे। जे नवीन विद्यार्थी त्यांनी युट्यूबला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो। त्याच्यानंतर आपला जो टेलिग्राम चॅनल आहे हरदे सर लाईव्ह, टेलिग्रामला टाका हरदे सर लाईव्ह, हा टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा। आणि जे नवीन विद्यार्थी त्यांनी या नंबरवरती व्हॉट्सअप SMS करा जेणेकरून रोजचे व्हॉट्सअप स्टेटस तुम्हाला दिसत जातील, अपडेट दिसत जाईल, अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळत जाईल। आणि मित्रांनो लक्षात ठेवा ऑनलाईन बॅच संदर्भात भरपूर विद्यार्थी विचारतात का सर तुमची ऑनलाईन बॅच कधी सुरू होणार, ऑनलाईन बॅच कधी सुरू आहे। सध्या जरा माझे कॉलेजचे पेपर वगैरे असतं, मग ऑनलाईन बॅच मी काही लगेच सुरू करत नाही, मात्र आपली ऑनलाईन बॅच लवकरच सुरू करेल आणि मी ती ऑनलाईन बॅच लवकर सुरू केल्यानंतर तुम्हाला नक्की कळवेल, काळजी करायचं काहीच कारण नाही। लक्षामध्ये लवकरच समजेल तुम्हाला। ऑफलाईन बॅच या ठिकाणी मित्रांनो चालू आहे, आपल्या ऑफलाईन बॅचला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता। ऑफलाईन बॅच सुरू आहेत ग्राउंड प्लस लेखीच्यासाठी, पोलीस भरती आणि वनरक्षक भरतीसाठी ऑफलाईन प्लस ऑनलाईन बॅच या ठिकाणी सुरू आहे, काळजी करायचं काहीच कारण नाही मित्रांनो। फक्त एक काम करा मित्रांनो, बी पॉझिटिव्ह, काय बी पॉझिटिव्ह राहा मित्रांनो, निगेटिव्ह होऊ नका। बरेच विद्यार्थी या ठिकाणी निगेटिव्ह झालेले आहेत, मुंबई पोलीस असेल त्यामध्ये थोडस गडबड झालेली, गोळ वगैरे झालेले, सगळ्यांची चर्चा आहेत आणि त्या संदर्भात आज मुलं गेलेले आहेत, काय चर्चा होती काय नाही त्याच्यात काय निर्णय होते ते आपल्याला समजेलच, पुढं पुढं आपल्याला ते नक्कीच समजेल, त्यात काही विषय नाही। मात्र जोपर्यंत काही अधिकृत अपडेट येत नाही, अधिकृत वेबसाईट वरती काय येत नाही, तोपर्यंत मी तुम्हाला माहिती काय मी लगेच देत नाही लक्षामध्ये। त्याच्यामुळे काळजी करू नका मित्रांनो, तयारी करत राहा, कारण का आपल्याला तुम्हाला माहिती आहे आपल्याला जोरदार जाहिराती येणार आहे। कारण का मे जून, लक्षात ठेवा मे जून जुलै आणि ऑगस्ट
हे चार जे महिने आहेत मित्रांनो आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे राहणार आहे. एक स्पर्धा परीक्षेला सुगीचे दिवस आणून देणार आहे चार महिने असणार आहेत. कारण 75,000 पदे सगळ्याच विभागामध्ये भरणार आहे. त्यातला महत्त्वाचा विभाग म्हणजे जिल्हा परिषद विभाग आहे मित्रांनो. त्याच्यानंतर वन रक्षक विभाग आहे, दारूबंदी पोलीस विभाग आहे. त्याच्यानंतर मित्रांनो अजून एक महत्त्वाची पोस्ट ती म्हणजे तलाठी भरती. आता ही तलाठी भरती सुद्धा या ठिकाणी लवकरात लवकर मित्रांनो काय होते पब्लिश होणार आहे. काही काळजी करू नका, बिंदास राहा, अभ्यास करा. जसा तुमचा आता अभ्यासाचा शेड्यूल चालू आहे त्यानुसार अभ्यासाचा शेड्यूल चालू करा. आपल्या चॅनलवर डेली अपडेट, डेली मार्गदर्शन मी तुम्हाला करतच असतो. मात्र त्यातही वेळ अजून काही नवीन अपडेट आले, नवीन माहिती देत असते मी तुम्हाला देत जाईन. युट्यूबला तुम्हाला मोफत काही विषयाचे महत्वाचे लेक्चर पण मी तुम्हाला त्या ठिकाणी टाकत जाणार. इथून पूर्ण काळजी करायचं काहीच कारण नाही. थोडंच अजून एक 15-1 दिवस मला थोडासा बिझी वेळ नाही, त्याच्यानंतर वेळच वेळ असेल तुमच्यासाठी आणि पुन्हा आपण जोरात तयारीला लागणार आहोत. अल्लक्षमध्ये काळजी करायचं काही काम नाही. त्याचबरोबर आपल्या सोबत चांगले चांगले पुस्तक असणार आहेत. सोबत चांगले चांगले पुस्तक लय गरजेचे. जर चांगले पुस्तक तुमच्या सोबत असतील तर तुम्ही यश गाठू शकता विद्यार्थी मित्रांनो. हे तुम्हाला पण माहिती आहे. जिल्हा परिषद भरती येणार आहे या महिने, मे महिन्यामध्ये आणि जून महिन्यामध्ये, या दोन महिन्यामध्ये वनरक्षक तलाठी आणि दारूबंदी पोलीस या तीन जाहिराती तुमच्या समोर दिसतील आणि जिल्हा परिषदेचे चार. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जर आपण जोरात तयारी करत असाल या परीक्षेची तर काळजी करायचं काहीच कारण नाही. जोरदार तयारी करा नवनवीन पुस्तकांसाठी. मित्रांनो मी तुम्हाला सांगतच असतो कायम, तुम्ही पाहत असाल की तलाठ्याची जाहिरात येणार आहे. आता तलाठी भरती येणार आहे. तलाठी भरतीसाठी सर्वात महत्वाचं म्हणजे ती ऑनलाईन होणार आहे. तलाठी भरतीसाठी मागील प्रश्नपत्रिकांचा सराव करणं फार गरजेचं असतं. नवीन सुधारा तिसऱ्या आवृत्ती 2022-23 21,000 जम्बो जो तलाठीचे घटक सर्व वर्गीकृत सखोल विश्लेषण असणार. स्मार्ट बुक आहे मित्रांनो. प्रत्येक प्रश्नाचा व्हिडिओ तुम्हाला स्पष्टीकरण असणार. वन स्टॉप सोल्युशन असणार आहे. नेक्स्ट जनरेशन स्मार्ट बुक आहे. सोबत तुम्हाला मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ कोर्स प्लस टी सिरीज पण भेटणार आहे. 2007 पासून 2021 मध्ये झालेल्या प्रश्नपत्रिकांचं घटक नाही सखोल विश्लेषण सुद्धा असणार आहे. त्याचबरोबर गणित आणि बुद्धिमत्ता प्रश्न शॉर्ट ट्रिक्स स्पष्टीकरण सुद्धा तज्ञ मार्गदर्शन कोण वगैरे त्या दिवशी जी परिपत्रक आलं होतं बदली वगैरे त्या दिवशी परिपत्रक त्या ठिकाणी आलतं. मग त्यामुळं त्या ठिकाणी सुद्धा वनरक्षकची सुद्धा जाहिरात मोठ्या प्रमाणात येणार आहे मित्रांनो. 200+ जम्बो वनरक्षकची प्रश्नपत्रिका भरती असणार. प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरण असणार आहे. ऑनलाईन झालेलं प्लस टीसीएस पॅटर्न सर्व प्रश्नपत्रिका असणार. प्रत्येक प्रश्न स्पष्टीकरण विश्लेषण पण तुम्हाला ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 100 स्पष्टीकरण व्हिडिओ, 200 टॉपिक टेस्ट रँक, 100 सर्व टेस्ट रँक. त्यानंतर 2019 मध्ये झालेल्या वनरक्षक भरती प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण, 22 वन नंबर तिच्या प्रश्नपत्रिका 2019 मध्ये झालेल्या. त्याच्यानंतर 20 संपूर्ण अभ्यासक्रम आणि टीसीएस नुसार असणार आहे. 20 क्वेश्चन पेपर पण आपल्याला ठिकाणी मिळणार आहे आणि 160+ टॉपिक वाईज टीसीएस आयबीपीएस पॅटर्न सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणांसह तब्बल 9,000+ प्रश्नांचा समावेश असणार. वनरक्षक भरतीचे हाडबे सरांचं पुस्तक भारती प्रकाशन पुणे हाडबे सरांचं पुस्तक आहे मित्रांनो. तुम्ही हे खरेदी करू शकता. अतिशय छान असं सुंदर असं पुस्तक आहे. कारण का आता हे नवीन नवीन पुस्तक घेऊन तुम्ही आता नव्याने तयारीला लागा जेणेकरून लवकरच जाहीर येणार आहे आणि आपल्याला लवकरच या ठिकाणी यश संपादन करायचं आहे आणि यश लवकरात लवकर आपल्या ठिकाणी मिळालं पाहिजे. त्या अनुषंगाने तयारी करा. चालतंय मित्रांनो आपण भेटू परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. नवीन काय अपडेट आहे, नवीन काय माहिती आहे घेऊन तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम. जय हिंद, जय भारत.